हेलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल टू दिस द लास्ट सेशन ऑफ दिस लास्ट चैप्टर। टुडे वी आर गोइंग टू फिनिश SYBSC इलेक्ट्रॉनिक पेपर 2 पाइथन माइक्रोकंट्रोलर एंड पाइथन प्रोग्रामिंग। सो लेट अस स्टार्ट द लास्ट सेशन। वी आर गोइंग टू स्टडी पाइथन ट्यूपल्स। So let us see the introduction for the same. Tuples is a collection of Python objects similar to a list. Tuples can store sequence of values of any type which are indexed by using integer values of tuples are separated by comma. That means what? Tuples can be used to define any value. It may be integer, it may be alphabetical. Okay. The values which are defined by tuples are separated by using commas. Basically, the sequence of values is enclosed in a parenthesis in case of tuples. So, let us start the programming with the help of Pyroid 3. Hello student, today we are going to start Python tuple. So, let us start the programming with the first program, that is creating a tuple. How a tuple can be created. So for this we are going to use Pyroid 3 app. Okay, so here we have the creating tuple.py program which is written over here in this editor. So let us see the program. Now in this program we are going to use to create a tuple. Okay, so initially we are going to create empty tuple. So tuple are created by placing a sequence of values separated by comma in Python. Okay, so see here, the first statement hash, that is an empty tuple. So initially we are going to create empty tuple. So see here, the third statement, empty tuple is equal to, the empty parenthesis is there. So after executing the fifth number statement, password statement, print empty tuple, हे जेव्हा एक्झिक्यूट होईल तेव्हा empty tuple तुमच्या मॉनिटरवर काय होईल, डिस्प्ले होईल. ओके, सो नाइंथ नंबरचं स्टेटमेंट बघा, वन वे ऑफ क्रिएशन. नाव वी आर गोइंग टू क्रिएट ट्यूपिल विथ सम इलिमेंट, काही इलिमेंट आपण ह्या ट्यूपिलमध्ये क्रिएट करणार आहोत. बट इलेवन नंबरचं स्टेटमेंट बघा, ठिकाणी TUP ला आपण पायथॉन आणि लँग्वेजचे दोन एलिमेंट्स काय केले, असाईन केलेले. ओके, 13 नंबरचं स्टेटमेंट काय, प्रिंट TUP. जेव्हा प्रिंट TUP हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल त्यावेळी तुमचं वरचं जो आहे पायथॉन लँग्वेज एलिमेंट्स काय होतील, तुमच्या मॉनिटरवर तुम्हाला दिसतील. ओके, सेम प्रोग्राम, सेम आपल्याला जेव्हा पायथॉन लँग्वेज हे एलिमेंट्स वेगळ्या पद्धतीने सुद्धा कसे करता येतात ते 16 नंबर स्टेटमेंटमध्ये बघा, त्या ठिकाणी हॅशनंतर काय कमेंट आहे, अनादर फॉर डुईंग सेम. सो TUP इज इक्वल टू हियर, यू डायरेक्टली राईट द एलिमेंट्स इन राऊंड पॅरांथिसिस बाय युझिंग कॉमा. ओके, आपण सेम एलिमेंट्स बघा, 11 नंबरला आपण काय केलं होतं, पायथॉन लँग्वेज असाईन केलं होतं आणि मग प्रिंट TUP केलं होतं. आता आपण काय करतो आहे, 18 TUP इज इक्वल टू पॅरांथिसिसमध्येच ते दोन एलिमेंट डिफाईन करतो आहे आणि 20 ते काय करतो आहे, प्रिंट TUP वापरून एक्झिक्यूट करतो आहे. म्हणजे प्रिंट TUP म्हणजे 18 नंबरला जो TUP आहे तो काय होईल, प्रिंट होईल, म्हणजे पायथॉन लँग्वेजकडून डायरेक्टली प्रिंट होईल. आता आपण आउटपुट बघूया. आउटपुटसाठी जो ट्रँगल आहे येलो याच्यातला तो मी क्लिक करते. बघा, ह्या ठिकाणी पॅरांथिसिस आला, एम्प्टी पॅरांथिसिस, खाली आलं पायथॉन लँग्वेज, परत दुसरं आउटपुट आलं पायथॉन लँग्वेज. ओके, ह्या ठिकाणी काय झालं आहे, आपलं पहिल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन झालं आहे. सो सी हियर, वी आर गोइंग टू मूव टुवर्ड्स द नेक्स्ट प्रोग्राम, दॅट इज कॉन्कॅन्टेशन ऑफ ट्यूपिल. दॅट मीन्स वॉट, जॉईनिंग ऑफ टू ऑर मोर ट्यूपिल. दोन आणि दोनापेक्षा जास्त ट्यूपिल जेव्हा तुम्हाला जोडायचं असेल त्या प्रोसेसला करण्याचं कॉन्कॅन्टेशन. ओके, त्याच्यासाठी आपण प्रोग्राम बघणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढचा प्रोग्राम लगेच बघणार आहोत आपण, स्लायसिंग ऑफ ट्यूपिल. आधी आपण कॉन्कॅन्टेशन बघूया. बघा, पहिलं स्टेटमेंट कोड फॉर कॉन्कॅन्टेशन,
ओके ते यूजर डिफाइन आहे म्हणजे कमेंट आहे. पाच नंबरचं स्टेटमेंट बघा, ट्यूपिल वन इथे डिफाइन केलं आहे. ट्यूपिल वन इज इक्वल टू 0, 1, 2, 3 हा तुमचा ट्यूपिल वन आहे, दॅट इज न्यूमेरिकल व्हॅल्यूज. ट्यूपिल टू इज इक्वल टू पायथॉन कॉमा लँग्वेज. ह्या ठिकाणी ट्यूपिल टू आपण काय केलं, डिफाईन केलं आहे पायथॉन लँग्वेज ह्या एलिमेंट्सने. आता वरचे दोन ट्यूपिल आपण कॉन्कॅट करणार आहोत, म्हणजे प्रिंट ट्यूपिल वन प्लस ट्यूपिल टू दोघंही ट्यूपिल आपण ह्याने काय करतो आहे, कंबाईन करतो आहे, कॉन्कॅटिंग करतो आहे आपण त्याला. ओके, मग आता जेव्हा प्रिंट ट्यूपी वन प्लस ट्यूपी टू एक्झिट होईल तेव्हा 0, 1, 2, 3 आणि पायथॉन लँग्वेज हे सगळं तुम्हाला एकत्रित आउटपुटला मिळेल. त्याच्या पुढचा प्रोग्राम आहे स्लायसिंग ऑफ ट्यूपिल. टू फेच अ स्पेसिफिक रेंज ऑर स्लाइस ऑफ सब इलिमेंट फ्रॉम अ ट्यूपिल स्लायसिंग इज यूज्ड. स्लायसिंग म्हणजे काही पर्टिक्युलर इलिमेंट्स किंवा थिंग तुम्हाला जर किंवा रेंज जर तुम्हाला फेच करायची असेल तर स्लायसिंग ऑफ ट्यूपिल आपण यूज करतो. ओके, 18 नंबरचं बघा स्टेटमेंट, ट्यूपिल वन इन ब्रॅकेट 0, 1, 2, 3. ओके, आता याच्यापैकी मला काय स्लाइस करायचं आहे, तर 20 नंबरचं स्टेटमेंट बघा, प्रिंट ट्यूपिल वन वन. आता ह्या ठिकाणी ट्यूपिल वन वन जेव्हा एक्झिक्यूट होईल त्यावेळी तुम्हाला ह्या 0, 1, 2, 3 काही एलिमेंट्स आउटपुटला मिळते. ओके, त्याच्यानंतर प्रिंट ट्यूपिल वन मायनस वन, म्हणजे आता 1, 2, 3 येईल तर मायनस वनला काय होईल 3, 2, 1, 0, म्हणजे तुम्हाला रिव्हर्स ऑर्डर मिळेल. प्रिंट ट्यूपिल 2, 4, म्हणजे 0, 1, 2, 3 याच्यापैकी 2 नंबरला काय आहे, 0 नंबरला 0 आहे, 1 नंबरला 1 आहे, 2 नंबरला 2, 3 नंबरला काय, म्हणजे 4 नंबरला काय, 0 नंबरला 1 नंबरला 0 आहे, सॉरी 1 नंबरला 0 आहे, 2 नंबरला 1 आहे, 3 नंबरला 2 आणि 4 नंबरला 3 आहे. म्हणजे जेव्हा लास्ट स्टेटमेंट प्रिंट ट्यूपिल 1, 2, 4 जेव्हा एक्झिक्यूट होईल तेव्हा 2 आणि 3 आउटपुट लागेल. चला आउटपुट बघू आपण. मग आउटपुट आलं, पहिलं कॉन्कॅटिंग झालं, म्हणजे 1, 0, 1, 2, 3 आणि पायथॉन लँग्वेज ट्यूपिल 1, ट्यूपिल 2 एकत्र आले. त्याच्यानंतर बघा 1, 2, 3 आउटपुटला आलं. मी सांगितलं तर रिव्हर्स ऑर्डर, तशी 3, 2, 1, 0 ऑर्डर रिव्हर्सला आली आणि फक्त सेकंड थर्ड एलिमेंट आउटपुटला आले. ओके, लेट अस मूव टुवर्ड्स द डिलीटिंग ट्यूपिल. ओके, सो सी हियर, अ पार्ट ऑफ ट्यूपिल कॅनॉट बी डिलीटेड. एखादा पार्ट आपण डिलीट करू शकत नाही, मग काय करायचं, तर एन्टायर ट्यूपिल तुम्हाला डिलीट करावं लागतं. त्याच्यासाठी आपण यूज करतो आहे कमांड del द गिवन ट्यूपिल. ओके, आता या ठिकाणी बघा ट्यूपिल 301 आपण असाईन डिफाईन केलं आहे पहिल्या नंबर स्टेटमेंटला. 3 नंबर स्टेटमेंटला काय करतो आपण, डिलीट ट्यूपिल 3. ट्यूपिल 3 वरती आपण डिफाईन केलेली तिला डिलीट करून टाकतो आहे आणि 5 नंबरला तिला प्रिंट करतो आहे. बघा आउटपुट काय येतं आहे. बघ इथे मेसेज आला, काय आली, नेम ट्यूपिल 3 इज नॉट डिफाईन्ड. प्रोग्राम फिनिशच्या आधी जी खालून 2 नंबरची लाईन येते बघा, की ह्या ठिकाणी मेसेज येतो की अशा प्रकारचं कुठलंही ट्यूपिल काय केलेलं आहे, इथे डिफाईन केलेलं नाही आहे. सो अशा प्रकारे डिलीट ट्यूपिल वापरून आपण पूर्णपणे ट्यूपिल काय करू शकतो, त्या ठिकाणी आपण डिलीट करू शकतो. ओके, सी ह्याच्याबरोबरच आपलं आजचं लेक्चर संपलं आणि त्याचबरोबर हे चॅप्टर 4 पण संपलं आणि सिलॅबस पण संपलं. सो लेट अस स्टॉप नाऊ.